अधिकाऱ्यांचा कर्दन काळ नेता जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलनांनी ज्यानं महाराष्ट्रात नाव कमावलं असे बच्चू कडू यांनी स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुलाम असल्याचं जाहीर करून टाकलंय. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडूंची ओळख आता केवळ इशारा देणारा नेता अशी होते का पाहूयात. गरिबांचा तारणहार, अधिकाऱ्यांचा कर्दनकाळ, नेता झाला मुख्यमंत्री शिंदेंचा गुलाम, शिंदे गटातील अस्वस्थ अपक्ष आमदार बच्चू कडू हे काय बोलून गेलेत. अजित पवारांच्या सरकारमधील एंट्रीनंतर शिंदेसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा असल्याचाही साक्षात्कार. बच्चू कडूंचा आजचा ड्रामा दबावासाठी की इगोला करवळण्यासाठी. ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री फडणवीसांच्या फोननंतर गुवाहाटी ते आता इशारे, काय सांगतोय प्रवास. डॅशिंग बच्चू कडूंची ओळख आता केवळ इशाऱ्यांपुरतीच राहिली आहे का? मला वाटतं सध्या तर काही नाही आहे. खातेवाटप असेल, इतर सगळ्या गोष्टी त्या काही लहान. आता 3 इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि 3 गाळा म्हणून बैकू पण शकतं. म्हणून जेवढं मजबूत होईल तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करेल. एकंदरीत चित्र असं आहे का, खातेवाटपावर काही गोष्टी किंतूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. आता हे थोडं चुकीचं घडलंच आहे. खरं तर राष्ट्रवादी जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा त्याचा विचार विनिमय मंथन चिंतन व्हायला पाहिजे होतं. आणि मग असं करता आपण आता गोची तर शिंदेसाहेबांसोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांची झालेली आहे. का राष्ट्रवादीचा त्रास होता, कामं होत नव्हते आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे मतदारसंघ कुठंतरी फोडून त्यांचा मतदारसंघ बांधणी होत होती असा एक तो जो आरोप होता, त्या आरोपालाच आता छेद लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून ज्यांनी हे सगळं उठाव केला त्याच्याच डोक्यावर कुऱ्हाड मारण्याचं होऊ नये. अजित पवार यांच्या गटाच्या शिंदे सरकारमधील प्रवेशानंतर अस्वस्थ असलेल्या काही प्रमुख नेत्यांपैकी एक नाव म्हणजे अचलपूरचे आमदार बच्चू कडू. प्रहार जनशक्ती पक्षाकडून अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू हे शिंदे गटात अपक्षाचं नेतृत्व करतायत. गेले काही दिवस अस्वस्थ असलेले बच्चू कडू यांनी अखेरीस दुपारी भूमिका स्पष्ट केली खरी, मात्र त्यात त्यांनी सपशेल त्यांच्या डॅशिंग प्रतिमेच्या विरुद्ध भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदाची संधी देणाऱ्या उद्धव ठाकरेंचे त्यांनी आभार मानले, मात्र दुसरीकडे शिंदे सरकारमधील मंत्रिपदाचा दावा सोडतानाच त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम असल्याचं म्हटलंय. मी उद्धव साहेबांचा जाहीर आभार मानतो. त्यांनी मला मंत्रिपद केलं पण मी त्याच्यासाठी कायम राहिलो बरं शब्दाचं. आम्ही पहिले शिवसेना सोडून पहिले दोघंजण आमदार होतो राजकुमार पाटील, मी पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर आम्हाला बरेच राजकीय लोकांना आम्ही दिले, सगळं केलं, आम्ही गेलो नाही, कायम राहिलो. काय प्रत्येकाचा विचार असतं, प्रत्येकाला काही महत्त्वाचं वाटतं, कोणाला मंत्रिपद महत्त्वाचं वाटते, कोणाला अधिक काही महत्त्वाचं वाटते. मला काही ते महत्त्वाचं वाटत नाही, आता तरी वाटत नाही. त्याच्यानं मी इथं आहो, मी मुंबईला गेलो नाही, आलं कोणी आळवं नाही. आळवं आलं तर बच्चू कडू सक्षम आहे. मी उद्धव साहेबांचा जाहीर आभार मानतो. त्यांनी मला मंत्रिपद केलं पण मी त्याच्यासाठी कायम राहिलो बरं शब्दाचं. आम्ही पहिले शिवसेना सोडून पहिले दोघंजण आमदार होतो राजकुमार पाटील, मी पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर आम्हाला बरेच राजकीय लोकांना आम्ही दिले, सगळं केलं, आम्ही गेलो नाही, कायम राहिलो. आणि त्यांनी शब्दही पडला, त्याच्यातही शिंदे साहेबांचा हस्तक्षेप होता. आता फक्त मी कौन गुवाहाटीला गेलो का दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, शिंदे साहेबांच्या ह्याच्या अगोदर विचारलं, त्यामुळे आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण करू म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो. दिव्यांग मंत्रालय निर्माणही केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे गुलाम आहोत. त्यांच्यासाठी आम्ही आमच्या त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी, व्यक्तिगत हितासाठी बच्चू कडू शेवट मरते दम तक उनके रहेंगे. अमरावतीत याच बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीच बच्चू कडू हे आपल्या एका फोनवर गुवाहाटीला गेल्याचं सांगत सत्य उघड केलं होतं। पहिली गोष्ट मी हे सांगतो की बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं, आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। डॅशिंग नेता ते आता केवळ इशारा देणारा नेता अशी बच्चू कडू यांची ओळख पडतीये का? अपना भिडू बच्चू कडू आता थेट गुलाम। बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात चौथ्यांदा आमदार आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, युवक, शेतकरी, सामान्य दिव्यांगांचे प्रश्न सोडवणारा नेता, काम होत नसेल तर अधिकाऱ्यांना मारहाण करणारा नेता अशी बच्चू कडू यांची ओळख आहे। आंदोलनाच्या नव्या कल्पनांमुळे बच्चू कडू आणि त्यांची प्रहार संघटना कायम चर्चेत आहे। उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते। एकनाथ शिंदे यांच्या बंडात थेट गुवाहाटीत सहभागी, मंत्रीपद त्यागून शिंदेसोबत। अपक्षांचं नेतृत्व करूनही बच्चू कडू यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। बच्चू कडूंच्या आग्रहाखातर दिव्यांग मंत्रालयाची शिंदे सरकारकडून स्थापना। आता ही अजित पवार यांच्या प्रवेशानंतर जी अस्वस्थता निर्माण झालीय त्यात प्रामुख्यानं बच्चू कडू हे नाव होतं। आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडणंतर शिंदे गटात राहायचं की नाही याचा निर्णय 17 जुलैला मुख्यमंत्र्यांना भेटून 18 जुलैला जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पण CM साहेबांचा आग्रह होता 17 तारखेपर्यंत थांबा, माझी भेट घ्या, मी इथून आता पन्हाळा पवनखिंड जाणार आहो, पायी जाणार आहो, तिथून मी मुंबईत जाणार आहो, 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटणार आहो आणि 18 मी दिल्लीतून निर्णय घेणार आहो। आता बच्चू कडू यांचे हे इशारे नेमके कशासाठी आहेत असा प्रश्न निर्माण होतोय। मंत्रिपदाच्या त्यांच्या महत्वाकांक्षेची दखल घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे का, किंवा मंत्रिपद कडूंना नको असेल तर कुठल्या तरी मोठ्या नेत्यानं आपला इगो कुरवाळावा यासाठी कडू हे करतायत का, की मतदारसंघात मतदारांमध्ये त्यांना काही संदेश द्यायचा आहे? लोकसभा निवडणुकांच्या भाजपा श्रेष्ठींच्या या खेळीत बच्चू कडू भरडलेले गेलेले एकटेच नेते नाहीयेत। जाहीर वक्तव्य करून ते कडू होत असले तरी अशीच भावना शिंदे गटाच्या आणि भाजपच्याही अनेक नेत्यांच्या मनात असेलच। मात्र आता बच्चू कडूंनी इशारे नव्हे तर निर्णय घेण्याची गरज आहे अशी भावना व्यक्त होतीये। राजकारणातला गुलाम बरंच काही करू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र।